केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी घेतले, मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। कारण नक्षलवाद जो आहे त्या पूर्णपणे संपला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संपुष्टात आणलेला आहे आणि जे उर्वरित जे काही मुद्दे आहेत त्या या बैठकीमध्ये मांडून बाजूचे राज्य आणि केंद्र सरकारची जी काही मदत आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये चर्चा होईल। मी त्यांना मनापासून धन्यवाद। सर, गोरेगावमध्ये जी आग लागलेली आहे, मृतांची संख्या वाढत, गोरेगावमध्ये जय भवानी बिल्डिंग आहे SRAची, त्यामध्ये आग लागली आहे। मी सातत्याने पोलीस महापालिका आयुक्त पोलीस अधिकारी यांच्याशी बोलतोय, त्यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू आहे, मी माहिती घेतलेली आहे। प्राथमिक जी माहिती आहे, खाली स्क्रॅप आणि कागदी कापडाचे गट्टे होते आणि त्यामुळे आग लागली असं प्राथमिक ह्याच्यातून निदर्शनास आलेलं आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांच्याबद्दल जे मृत झाले त्यांची संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार संपूर्णपणे सरकार करेल असाही निर्णय आम्ही। धनुष्यबाण तुम्हाला मिळाला, घड्याळ आज कोणाला मिळेल, काय वाटतं? सुनावणी आजपासून होते राष्ट्रवादी? आता सुनावणी होते, सुनावणीमध्ये निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल। लोकशाहीमध्ये ज्या काही बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल। थँक्यू सर। गोरेगाव मधील आगीची घटना दुर्दैवी असल्याचं यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलत असताना केलेली आहे।